नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. संत कबीर जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचे रास्ता रोको आंदोलन. शिरपुरात प्लास्टिकला पर्याय म्हणून इको फ्रेंडली वस्तू. महिला बचत गटांना 1,40,00,000 वितरित, नाबार्डचा उपक्रम. वट पौर्णिमेनिमित्त धुळ्यात श्री एकविरा देवीची पालखी. समाजात उद्योगधंद्याला अधिक महत्व, व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे संदेश. आणि राष्ट्रीय हिंदुस्थानी मुस्लिम सेवा परिषदेच्या माध्यमातून जनजागृती. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा वारसा लाभलाय. या संतांच्या भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्राची धार्मिक मशागत झालेली दिसते. तसेच या संतांच्या जडणघडणीबरोबर संत कबीर यांचा देखील मोठा धार्मिकतेचा वसा समाजात रुळला गेला. त्यांच्या विचारांच्या मांदियाळ्याने देशातील समाजजीवनावर मोठा परिणाम झालाय. ओती पडपड जगमुवा पंडित भयो नकोय, ढाई अक्षर प्रेम के जो पडे सो पंडित होय. तसेच चीटी ले गई चावल बीच में मिल गई दाल, अरे एक ना सही दूजी डाल, अशा दोह्यांनी समाज प्रबोधन करणारे संत कबीर यांनी समाजात आपल्या विचारांनी समाजातील दीनदुबळ्या घटकांमध्ये समाजसेवा करून त्यांना जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. अशा त्यांच्या शिकवणीचा वारसा देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला दिसतो. त्यामुळे अशा महान संताला म्हणजेच संत कबीर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आइए जानते हैं महान संत कबीर के जीवनी के बारे में. संत कबीर का जन्म 1399 ईस्वी में हुआ था. भारतीयों की रूढ़िवादिता एवं आडम्बरों पर करारी चोट करने वाले महात्मा कबीर की वाणी आज भी घर घर में गूंजती है. वे भक्ति काल के प्रखर साहित्यकार थे और समाज सुधारक भी. कबीर ने हिंदू मुस्लिम दोनों जातियों को एक सूत्र में बांधने का प्रयास किया और धर्म के झूठे आडम्बरपूर्ण कर्म कांडों पर जमकर प्रहार किया. वे निर्गुण ब्रह्म के उपासक थे और जाति व्यवस्था के घोर विरोधी थे. उन्हें हिंदू मुस्लिम एकता का पहला प्रवर्तक माना जाता है. उन्होंने भारतीय समाज को दकियानुसी एवं तंग दिली से बाहर निकालकर एक नई राह पर डालने का प्रयास किया. साखी सबद रमायणी के अतिरिक्त बीजक में उनकी रचनाएं संग्रहित हैं. उनकी उलट बांसियां भी बहुत प्रसिद्ध हैं. कबीर का जन्म हिंदू परिवार में और पालन पोषण मुस्लिम परिवार में हुआ था. काशी के घाट पर रामानंद जी के चरण स्पर्श हो जाने से कबीर ने अपने को धन्य माना और उन्हें अपना गुरु स्वीकार किया. वे जुलाहे का कार्य करते थे. उनकी पत्नी का नाम लोई था. 119 वर्ष की अवस्था में मगहर में कबीर की मृत्यु हो गई. उनकी मृत्यु पर उनकी अनुयायियों में अंतिम संस्कार को लेकर विवाद हुआ. कहते हैं कि जब शव की चादर उठाई गई तो उसके नीचे कुछ फूल पड़े थे. कबीर अधिक शिक्षित नहीं होने के बावजूद भी अपने युग के सबसे बड़े समाज सुधारक सिद्ध हुए. वे निराकार ब्रह्म के उपासक थे. दरअसल कबीर क्रांति दृष्टा युग पुरुष थे. डाल दो पंछी रे बैठा कौन गुरु कौन चेला. गुरु की करनी गुरु भरेगा, गुरु की करनी गुरु भरेगा, चेला की करनी चेला रे साधु भाई उड़ जा हंसी अकेला. एक डाल दो पंछी रे बैठा कौन गुरु कौन चेला. ओ ओ
चुन चुन महल बनाया लोग कहे घर मेरा। ना घर मेरा ना घर तेरा, ना घर मेरा ना घर तेरा, चिड़िया रैन बसेरा रे साधु भाई उड़ जा हंसी अकेला। एक डाल दो पंचीर बैठा कौन गुरु कौन चेला। ओ आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्णत्वास येण्यासाठी धुळे तालुक्यातील हिंद्रून व आनंदखेडा येथील आदिवासी कोळी समाज बांधवांनी सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6 येथे रास्ता रोको आंदोलन छेडून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आदिवासी कोळी समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून शासकीय सोयी सुविधांपासून वंचित आहे। सध्या तर जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्या कारणाने शासकीय सोयी सुविधांमध्ये काय समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रावर देखील याचा मोठा परिणाम होत आहे। जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी शासनाचं उंबरठं झिजवलं, निवेदने दिली, आंदोलने उपोषणे केली, तरीही शासनाद्वारे या जमातीकडे पाठ फिरवली जात आहे। केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच दिलं जात नाही। हे जातीचं प्रमाणपत्र शासनाने त्वरित द्यावं व या जमातीला शासकीय योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी कोळी समाज बांधवांनी प्रसार माध्यमांना बोलताना माहिती दिली। 4 ते 5 मुलं कुपोषणाला बसलेले आहेत। या शासनाने आजपर्यंत त्यांची काही दखल घेतली नाही। 4 दिवस झाले पावसामध्ये ते भिजले पण तरी शासनाने काही दखल घेतली नाही। या आमच्या आदिवासी समाजावर हा खूप अन्याय होत आहे। त्याच्यामुळे या सरकारने लक्ष द्यावे, नाही तर येणाऱ्या 2019 इलेक्शनमध्ये या सरकारला आम्ही आमची ताकद दाखवून देऊ की आदिवासी कोळी काय आहे, आदिवासी कोळी हे काय आहे ते आम्ही सरकारने आमची ताकद दाखवून देऊ। काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? प्रमुख मागण्या आमच्या एवढ्या आहेत की आदिवासी जी जमीन आहे आमची त्याच्यावर 36 नोंद लागली पाहिजे। आणि जे आदिवासी आहेत पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये कोळी समाज आदिवासी आहे, डोकरे कोळीचा हा दाखला मिळायला पाहिजे। शिरपूर प्रांत शिरपूर तालुक्यामध्ये दाखला देतो आणि धुळे प्रांत धुळे तालुक्यामध्ये दाखला देत नाही। म्हणजे एकच जिल्हा तरी पण दाखला मिळत नाही, हे असं काय आहे त्यांचं नाटक, हे समजलं पाहिजे। या अधिकाऱ्यांवर पण गुन्हा दाखल केलेला करायला पाहिजे या सरकारने। शासनाच्या आदेशान्वये 23 जून पासून सर्वत्र प्लास्टिक बंदीचा आदेश पारित करण्यात आलाय। या आदेशाचं पालन करीत शिरपूर येथील छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बंदीला समर्थन करीत असल्याचं दिसून येत आहे। 23 जून पासून राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला शिरपूर शहरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। सध्या तर लग्न समारंभात तसेच आदी कार्यक्रमांमध्ये आपल्याला प्लास्टिक वापरण्याची जी सवय होती त्या सवयीला पर्याय म्हणून शिरपूर शहरातील काही दुकानधारकांकडे व व्यावसायिकांकडे इको फ्रेंडली या प्रकारात वस्तू मिळत आहे। त्या वस्तूंमध्ये प्लास्टिक हा विषय नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका नाही। त्याचप्रमाणे येथे प्लास्टिक पिशव्या नसून ग्राहकांना कापडी पिशव्या दिल्या जात आहे। आमच्या शिरपूर येथील प्रतिनिधीने शिरपूर शहरातील बाजारपेठांमध्ये तसेच आदी ठिकाणी फेरफटका मारला असता नो प्लास्टिक हे चित्र निदर्शनास आलं। संबंध महाराष्ट्रभर 23 जून पासून प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे। प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 5,000 रुपयाची कारवाई करण्यात येत आहे। या प्लास्टिकमुळे आपल्या या नैसर्गिक संपत्तीपासून दूर जाणारा माणूस आता निसर्गाकडे परत येऊ लागलेला आहे। त्याची एक प्रचिती म्हणजे आपल्या शिरपूर शहरातील मित्तल ट्रेडर्स या ठिकाणी लाकडापासून कागदापासून बनणाऱ्या विविध डिस्पोजल वस्तू आपणास मिळत आहेत। आज आपण त्यांच्याच प्रोप्रायटरशी याविषयी दिलखुलास गप्पा करूया। हॅलो, मी यश अग्रवाल, माझी दुकान आहे महाराष्ट्र बँकजवळ शिरपूर मित्तल ट्रेडर्स। आमच्याकडे सर्व इको फ्रेंडली प्लॅस्टिक बंदी झाली ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 23 तारखेपासून। त्याच्यामध्ये आपल्याकडे आता शिरपूरमध्ये कोणाकडे असली ते आपल्याला माहीत नाही, तरी पण आपल्याकडे प्लॅस्टिक कपड्याची पिशवी प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतर कपड्याची पिशवीचा पर्याय निघालेला वस्तू। त्याच्यामध्ये किराणा बॅगामध्ये किराणा बॅग किराणा दुकानासाठी लागणारी वस्तू किराणा बॅग 1/2 किलो 1 किलो 2 किलो
5 किलोपर्यंत असलेली साखर डाळ आपण देऊ शकतो अशी कॅरी पेपर बॅग आहे आपल्याकडे. पॉपकॉर्न दुकानदारांसाठी विक्रेत्यासाठी आपल्याला पॉपकॉर्नसाठी पर्याय वस्तू आलेलं आहे, तुम्ही पॉपकॉर्नसाठी हे वस्तू वापरू शकतात. आता प्लॅस्टिकचे जे आपण चहाचे गिलास वापरायचो त्याच्याऐवजी आपल्याकडे पेपर गिलास आले आहेत एकदम कमी दरामध्ये, काही त्याला हे नाही. हॉटेलसाठी वापरण्यात येणाऱ्या पार्सलला प्रॉब्लेम येत आहे हॉटेल बंधू भावांना, तर आपल्याकडे ॲल्युमिनियम कंटेनर आहेत त्याच्यामध्ये 4-5 प्रकार आहेत. या कंटेनरमध्ये तुम्ही श्रीखंड दही हे पण तुम्ही पार्सल करू शकतात, याला काही याला गव्हर्नमेंट मान्यता आहे, याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. पाणी गिलासाचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, तर प्लॅस्टिक बंदीनंतर पाणी गिलास वापरायचा कोणता, तर त्याच्यासाठी पेपर गिलास पण आलेला आहे बाजारात त्याच भावामध्ये भेटणारे. 5-10 रुपये कमी जास्त असतील पण त्या भावामध्ये तुम्हाला पेपर गिलास पण भेटू शकतो आहे. प्लॅस्टिक बंदी झाली खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर गिलास 200 ml 250 ml सगळे भेटणार, 250 ml पण भेटणार. आता वुडन इला ॲक्रॅलिफ्ट म्हणतात, याला वुडनची ताटले नाश्ता प्लेट आहे, वाटी आहे, त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत, खूप साईज आहेत, वेगवेगळ्या रेट आहेत, काही नाही निघालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पावभाजीसाठी लागणारी बड्डे पार्टी असल्यानंतर सगळ्यांना प्रॉब्लेम येतो की पावभाजी द्यायची कशात, तर पावभाजी देण्यासाठी पण इको फ्रेंडली प्लेट निघालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आहे एक लहान प्लेट, तुम्हाला पोहा आहे, कचोरी, समोसा देण्यासाठी हॉटेलवाला पर्याय निघालेला आहे. त्यात हे थोडी महाग असली तरी पण स्वस्त आहे, तुम्हाला देऊ शकतात. आईस्क्रीमसाठी आईस्क्रीमचे हाफ कप, फुल कप, आईस्क्रीम हाफ देण्यासाठी 50 ml देण्यासाठी आईस्क्रीमचे कप पण आलेले आहेत बाजारात, फुलसाठी पण आलेले आहेत. तुम्हाला वुडन चम्मच आहे, चम्मच प्लॅस्टिकचे चम्मच पण बंद केले आहेत, हे वुडन चम्मच आलेली आहेत बाजारात. याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत, लहान मोठी वेगवेगळ्या प्रकारात. आता मी मुंबईला एक्झिबिशनमध्ये जाऊन आलो, ही सगळी माहिती तिकडून काढून आणली आहे, हे त्यांना तिकडून मला एक पत्र लेटर भेटलं आहे, ही वस्तू चालू आहे, ही वस्तू बंद आहे, त्या वस्तू चालू आहे, ती वस्तू आपण आपल्या दुकानावर ठेवल्या आहेत. आणि शिरपूरमध्ये कोणाला दुकानदाराला हॉटेलवाल्याला प्रॉब्लेम येऊ नये त्या लवकरात लवकर मुंबईला जाऊन वेगवेगळी वस्तू बघून शिरपूर आपल्या दुकानावर विकायला आणलेली आहे. नाबार्डद्वारे आयोजित ई शक्ती कार्यक्रमांतर्गत 68 महिला बचत गटांना 1,40,00,000 रुपयांचं कर्ज वाटप झालं. हे कर्ज स्टेट बँक, सेंट्रल बँक, ICCI बँक, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या माध्यमातून देण्यात आलं. धुळे शहरातील व्यंकटेश लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमात महिलांना धनादेश वितरित करण्यात आला. नाबार्डचे DGM श्री निवासुलू, MK दास, विवेक पाटील, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, हेमंत भदाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. देशामध्ये आज सुमारे 80,00,000 बचत गटांच्या शाखा आहे, त्यापैकी 10,000 गट केवळ धुळ्यात आहे. नाबार्डतर्फे देशातील 100 जिल्ह्यात कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ई शक्ती कार्यक्रमाअंतर्गत बचत गटांचे रेकॉर्ड ऑनलाईन अपडेट करता येते. बचत गटाच्या महिला स्वतः त्यांचा मासिक व्यवहार मोबाईल किंवा टॅबलेटद्वारे अपलोड करू शकतात. ती माहिती बचत गटांसाठी विशेष तयार केलेल्या www.eshaktinabard.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहिती यावेळी देण्यात आली. नमस्कार, मी विवेक पाटील, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर नाबार्ड. आजच्या दिवशी आपण धुळे जिल्ह्यातल्या महिला बचत गटांसाठी ई शक्ती प्रकल्पाअंतर्गत बँकांसोबत एक मेळावा ठेवलेला आहे महिला बचत गटांचा. याच्यामध्ये आजच्या दिवशी महिला बचत गटाचे 68 गट धुळे जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातले थांबलेले आहेत, त्यांना 1,40,00,000 कर्ज आजच्या दिवशी सँक्शन होते किंवा वाटप होते गटांना. तर या कार्यक्रमामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाबार्डचा एक ई शक्ती नावाचा कार्यक्रम गेल्या 3 वर्षापासून राबवण्यात येतोय, की ज्याच्या अंतर्गत बचत गटांचा व्यवहार ऑनलाईन केला गेलेला आहे. जे दफ्तर ते कागदावरती रजिस्टरावरती लिहायचे, ते मोबाईल किंवा टॅबलेटच्या माध्यमातून ते महिला बचत गट सध्या लिहित आहेत आणि ते त्यांची जी मासिक माहिती त्या टॅबमध्ये किंवा मोबाईलमध्ये भरतात, तर ती सगळी माहिती ऑनलाईन जमा होते आणि बँकांना त्यांच्या कॉम्प्युटरवरती बसल्या बसल्या त्या गटाची सगळी माहिती तात्काळ उपलब्ध होते. त्या सगळी गटाचं नाव, त्याच्यातल्या सगळ्या महिलांचे आधार कार्ड नंबर, त्यांनी आजपर्यंत किती बचत केली,
या आधी किती कर्ज घेतले, त्यातले किती परत केले, या सगळ्या माहितीचा उपयोग गटांना कर्ज देण्यासाठी बँकांना होणार आहे आणि ज्याच्यामुळे बँक गटांना कर्ज मिळणं ही प्रक्रिया सुलभ होऊ शकते. तर हा या सगळ्या कार्यक्रमामागचा एक मूळ हेतू आहे की गटांना कर्ज मिळणं सोपं व्हावं. आणि गटांनी कर्जातनं बरेच चांगले चांगले उद्योग व्यवसाय उभे केले आहेत, महिला बचत गट स्वतःच्या पायावरती उभे राहायला लागलेले आहेत. सगळे फायदे आपण आजच्या कार्यक्रमात महिलांना आपण बोलायची संधी देतोय, त्या त्यांचे अनुभव सांगतायत, आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेतोय किंवा कार्यक्रमात काही बदल करायला लागणार ते सुद्धा आपण आज समजून घेतोय. आणि आज हा सगळ्यांचा असा बँकांचा आणि महिला बचत गटांचा हा अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम आहे. धन्यवाद. धुळ्यातील एकविरादेवी मंदिरात वटपौर्णिमेनिमित्त देवीस 351 किलो आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. सकाळपासून मंदिरात पूजा आरती अभिषेक करण्यात आला. वटपौर्णिमा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आदिशक्ती श्री एकविरादेवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा नैवेद्य दाखवण्याबरोबर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. संध्याकाळी मंदिर परिसरात देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महापौर कल्पना महाले, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती वालीबेन मंडोरे, माजी महापौर जयश्रीताई अहिराव, मंजुळा गावित, डॉक्टर माधुरी बोरसे, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, कविता चौधरी, मंगला शिंपी यांच्या हस्ते पालखी सोहळा संपन्न झाला. अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. माता मंदिर ट्रस्टच्या वतीने दर महाप्रमाणे दर पौर्णिमेला महाप्रसाद अन्नदान नंतर पालखी सोहळा हा केला जातो. आजचा हा वटपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम असा आहे की वटपौर्णिमा हा महिलांचा उत्सव आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आई भगवतीच्या दरबारात आई भगवतीला आम्रशृंगार म्हणजे आज 351 किलो ते आंब्यांचा शृंगार करण्यात आला आणि पालखी आज सकाळपासून तर रात्रीपर्यंत 11 सगळे सोपस्कार जेवढे पूजाविधी आहेत हे सगळं महिलांकडनं करण्यात आलं आणि आज महिलांनी पूजा करून महापौर स्वतः हजर होते आणि विशेष करून एकविरा सप्तशती महिला मंडळ यांनी विशेष सहकार्य केलं आणि विशेष भाग घेतला. त्याचप्रमाणे आज महिलांच्या हातून हा पालखी सोहळा पूर्ण होत आहे. महिलांना मान हा दिला जातो या मंदिरात आणि महिलांच्या हातून सर्वांना सोपस्कार करून आज हा पालखी सोहळा करण्यात आला आणि या पालखी सोहळ्यामध्ये सगळ्या महिला सामील तर झाल्यात पण आम्ही धुळे शहरातल्या बऱ्याचशा महिला मंडळांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि अधिकारी वर्ग पूर्ण राजकारणी या सगळ्यांना निमंत्रण देऊन ह्या पालखी सोहळ्याला सहभागी होण्याचं आमंत्रण दिल्यानंतर आज जवळजवळ ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि महिलांच्या हातून ही सगळी पूजाविधी झालेली आहे. धन्यवाद. समाजात नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय करण्याकडे समाजातील असंख्य व्यक्तींचा कल दिसून येत आहे. कारण शैक्षणिक क्षेत्राबरोबर इतर नोकऱ्यांमध्ये देखील किमतीचे रेट जाहीर झाले आहे. त्यामुळे नोकरी करण्यापेक्षा संबंधितांचा ओढा सध्या उद्योग व्यवसायाकडे सुरू आहे. सध्या तर समाजात नोकरी करणाऱ्यांपेक्षा उद्योग व्यवसाय करणारे व्यक्ती उंच भरारी घेताना दिसून येत आहे. नोकरी करणारे व्यक्ती महिनाभर काम करतात मग पगार घेतात, पण उद्योग व्यवसाय करणारे रोज आपला माल किंवा वस्तू विकून नोकरी करणाऱ्यांपेक्षा जास्त पैसा आपल्या पदरात पाडत असतात. सध्या तर समाजात नोकरी करणाऱ्यांपेक्षा व्यवसाय करणारे चार चाकी गाड्यांमध्येच काय मोठमोठ्या बंगल्यांमध्ये देखील राहायला लागले आहेत. कारण व्यवसायात कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने व्यवसाय करणारे समाजात चांगले जीवनमान जगू लागले आहेत. समाजात तर आताच्या घडीला व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा नोकरी करणाऱ्यांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे. परंतु हा गैरसमज मनाशी न बाळगता समाजात उद्योग व्यवसाय करणारे व्यक्ती नोकरीवाल्यांपेक्षा उंच भरारी घेताना दिसून येत आहे. म्हणून समाजातील व्यक्तींनी व्यवसाय कसा करायचा, कुठल्या पद्धतीचा करायचा व व्यवसायात काय फायदा आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला एक समाज प्रबोधनात्मक व्हॉट्सअप व्हिडिओ प्राप्त झालाय, तो पाहूया व ऐकूया. मध्यमवर्गीय लोकांचं कसं असतं माहिती का, 1 ते 10 पगार आला ना गोल्डन वीक, सोनेरी सप्ताह, 10 पुढे गेलं ना 20 सिल्वर वीक, चंदेरी सप्ताह, 25 पुढे गेला 30 बंगार वीक, न्यूजपेपर वीक. आमचं महिन्यात 3 ऋतू, पहिला 10 गोल्डन वीक, दुसरा सिल्वर वीक,
नंतर रद्दी पेपर भंगार वीक अरा 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 ही अवस्था काय कारण 30 दिवस काम केल्यावर 1 दिवस पगार मिळतोय धंद्यावाल्याचं कसं आहे तो वस्तू घेतो सकाळी संध्याकाळी विकतो श्रीमंत होतो दुसरा धंद्यावाला आहे सकाळी वस्तू घेतो दुपारपर्यंत विकतो तिसरा धंद्यावाला आहे सकाळी 6 वस्तू घेतो सकाळी 8 विकतो चहावाला जास्त श्रीमंत का होतो माहिती का आत्ता बनवतोय आत्ता विकतो अरे 2 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असणारा चहा जर 10 रुपयाला विकला जातोय तर 1 ग्लास मागे 8 रुपये मिळतात आणि दिवसात जर तो 1000 ग्लास विकत असेल तर 8000 रुपये दिवसाचं त्याचं नेट प्रॉफिट आहे गुणिले 30 2,40,000 रुपये महिन्याचे गुणिले 12 जवळपास 36 लाख रुपये तो वर्षाला कमवतो आणि आम्ही काय म्हणतोय ये ते शामराचं पोरग ये चहा विकते आणि हे चहा प्यायला कुठे जातोय हे युपी बिहारचे जेवढे चहावाले आहेत ना त्यांना श्रीमंत करणारे सगळे आपले पाटीलच आहेत त्या नाक्यावर त्या टपरीवर बसायचं गावातले 4-5 टोळक गोळा होते काय पाटील पाटील म्हणलं की बसा पोरांनो मागवा चहा हे लगेच 5 पंचवीस चहा मागवले झालं लक्षात घ्या श्रीमंत कोण उद्योजक होतो माहितीये का समजा तुम्ही एक वस्तू घेतली 1 वर्षाने विकली एवढं धंद्याचं गणित चांगलं नाहीये वस्तू घ्या 1 महिन्याने विका धंद्याचं गणित चांगलं नाही वस्तू घ्या 8 महिन्याने विका धंद्याचं गणित चांगलं नाही धंद्याचं गणित कुठलं चांगलं माहितीये का सकाळी घ्या संध्याकाळपर्यंत विकून झालं पाहिजे त्याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन काय म्हणतात त्याला स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन देवाणघेवाणीचा वेग देवाणघेवाण बरोबर मग जो धंदा करतो ना तोच मर्चडीज ऑडी पजेरो घेतो आणि जो नोकरी करतो ना बीआरटी कधी चालू होती बस किती वाजता येणार आहे ट्रेन किती वाजता आहे आणि मग त्याच्यामध्ये धक्के मारून मारून चढतय आणि देहू रोड ते पर पुणे स्टेशन लटकेश लटकेश राष्ट्रीय हिंदुस्थानी मुस्लिम सेवा परिषदेच्या माध्यमातून समाजातील गरीब होतकरू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून एक मदतीचा हात पुढे केला जात आहे त्याचप्रमाणे होतकरू कुटुंबातील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी देखील या परिषदेच्या माध्यमातून सहकार्य केले जात आहे आज अशा लोकांसाठी परिषदेच्या माध्यमातून शहरात जनजागृती करण्यात आली यावेळी रईस हिंदुस्थानी हाजी गुपरान शेठ पोपटवाले डॉक्टर अन्सारी अब्दुल मुख्तार सर मोहम्मद शकूरभाई मंडपवाले आदी पदाधिकारी उपस्थित होते मैं रईस हिंदुस्तानी बाबू शेठ गोंदवाले राष्ट्रीय हिंदुस्तानी मुस्लिम सेवा परिषद के जिला अध्यक्ष हाजी गुफरान शेठ पोपट वाले और अभी इब्तदा किए जो मुफ्ती साहब शकील साहब मुफ्ती इमरान साहब हाजी अब्दुल कादिर साहब और जितने भी लोग आए मैं सबका दिल से शुक्रिया अदा करता हूँ राष्ट्रीय हिंदुस्तानी मुस्लिम सेवा परिषद का किसी भी सियासी पार्टी से कोई संबंध नहीं है ये सिर्फ आवाम की खिदमत के लिए इसकी बुनियाद रखी गई है अभी हम लोग ने नूर रहबर लेटर बॉक्स जो नेकी का जरिया है हम लोग ने इस चीज़ की बुनियाद रखी है जैसा हम लोग के अंदर हम लोग के पॉम्पलेट के अंदर 20 से 25 काम लिखे हैं तो हम लोग धीरे धीरे एक एक काम अमल में ला रहे हैं तो अभी हम लोग का काफ़ी कामों के बाद इस काम को अंजाम दे रहे हैं आज से बिस्मिल्लाह कर रहे हैं हम लोग नूर रहबर लेटर बॉक्स हम लोग दुलिया शहर की हर मस्जिद हर मदरसे में और जो मुस्लिम इलाके हैं वहाँ पर रखने वाले हैं जो चौक है होटलें हैं क्योंकि हम लोग अक्सर देखते हैं कुरान पाक की हदीस की उर्दू अरबी आयतें जमीन पर पड़ी रहती हैं उसकी बेहरमती बेइज्जती होती है तो हम लोग चाहते हैं कि जो भी जो लोग तक ये बॉक्स पहुंच रहे हैं तो वो ज़मीन पे जो आयत है कुरान पाक की हदीस की वो आयत के जो पन्ने आते हैं कागज़ आते हैं उठा के इसमें डाल दें उसमें इंशाल्लाह उनको नेकी मिलेंगी और अगर बॉक्स तो फुल हो जाता है उनमें बॉक्स भर जाता है तो हम लोग से कॉन्टेक्ट करें हम लोग के आदमी हम लोग के जिम्मेदार लोग लेके उसको उसकी हिफाजत की जगह पर पहुँचाएंगे तो हर बॉक्स के साथ में हम लोग ये पॉम्पलेट दे रहे हैं इस पर बॉक्सों की हिफाजत किस तरीके से करना चाहिए और बॉक्स के अंदर क्या डालना चाहिए कोई हर गंदगी से उसको बचाना चाहिए टूट फूट से बचाना चाहिए तो हम लोग ये काम की आज से शुरुआत की है और जिस भाई को इस चीज़ की ज़रूरत है नूर रहबर लेटर बॉक्स की ज़रूरत है तो राष्ट्रीय हिंदुस्तानी मुस्लिम सेवा परिषद के जितने जिम्मेदार हैं सबसे कॉन्टेक्ट करें ये बॉक्स मुफ्त में दिया जाएगा और उसके साथ एक पॉम्पलेट दिया जाएगा मगर वो आपकी जिम्मेदारी रहेंगी उसकी हिफाजत की और उसके अंदर क्या चीज़ डालना है इतना बोलते अपने दो लफ्ज खत्म करता हूँ जय हिंद जय भारत शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर संत कबीर जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचे रास्ता रोको आंदोलन
शिरपुरात प्लास्टिकला पर्याय म्हणून इको फ्रेंडली वस्तू, महिला बचत गटांना 1,40,00,000 वितरित, नाबार्डचा उपक्रम, वट पौर्णिमेनिमित्त धुळ्यात श्री एकविरा देवीची पालखी, समाजात उद्योगधंद्याला अधिक महत्व, व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे संदेश आणि राष्ट्रीय हिंदुस्थानी मुस्लिम सेवा परिषदेच्या माध्यमातून जनजागृती। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।